अश्लील नृत्याचा व्हायरल व्हिडिओ, कपडे बदलतानाचा व्हायरल व्हिडिओ, उदयनराजेंची भेट, एका मागोमाग एक घडणाऱ्या घटना आणि त्यानंतर सामाजिक राजकीय ऑनलाईन ऑफलाईन स्तरावर होणाऱ्या टीकांमुळे गौतमी पाटील ही कायमच चर्चेत असते. आता तिच्या आडनावावरून एक वेगळाच गोंधळ सुरू झालाय. गौतमीचं आडनाव पाटील नसल्याची चर्चा आता सुरू झालीय. मराठा समन्वयक अशी ओळख सांगणाऱ्या राजेंद्र जराड पाटील आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांनी TV9 ला दिलेल्या मुलाखतीत गौतमीला पाटील आडनाव लावण्याबाबत थेट इशारा दिला आहे. गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे आणि पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतीये. गौतमीनं पाटील हे आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशारा आता पदाधिकाऱ्यांनी दिलाय. या सर्व घटनेवरून आता सध्या चांगलाच वाद सुरू झालाय. गौतमी पाटीलने सुद्धा यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. पाटील आहे तर पाटील आडनावच वापरणार, असं बेधडक वक्तव्य गौतमीनं केलंय. एकीकडे गौतमीला असा विरोध होत असताना अभिनेते किरण माने यांनी गौतमीच्या समर्थनार्थ एक पोस्ट केलीय. यात त्यांनी गौतमीच्या बेधडक स्वभावाचं प्रचंड कौतुक केलं असून तिच्या आडनावावरून वाद उकरून काढणाऱ्या लोकांचाही त्यांनी समाचार घेतलाय. आणि याबरोबरच त्यांनी या पोस्ट मधून समाजाच्या संकुचित विचारांवर सुद्धा ताशेरे ओढलेत. आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये किरण माने नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात. एक छोटीशी चिमणी सुद्धा आपल्या घरट्या स्वच्छंदपणे चिवचिव करते रे. भारतीय बुद्धांनी अंबठ्ठाला सांगितलेले हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांत सुंदर आणि आशयघन वाक्य आहे, असं साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या स्वातंत्र्य या मूल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठेच क्वचितच सापडेल. गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या वल्गर हातवाऱ्यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागितली होतीस, पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरं तर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायऱ्या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता विभत्स असं काहीही नाही. परफॉर्मन्स करताना अंगभर कपडे असतात आणि तू ज्या अदाकार्या करतेस त्यावर ग्रामीण भागातली पोरं जीव ओवाळून टाकतात. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे. पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही की आजच्या तरुणाईमध्ये तुझी जबरदस्त क्रेज आहे. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरुणाई पागल होते. गावखेड्यात तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा सिरियल मधल्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पॉप्युलर आहेस. तू हे यश एन्जॉय कर. बऱ्याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्या जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण आम्हाला वाटतंय तसंच तू आगावंस, तसंच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नाव लावायचंस, असं दराडून पाहणाऱ्यांना उंच उंच लांब उडवून लाव. आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजन क्षेत्रातील पाटली नाहीस. रुबाबात नाच आणि बिंधास्त नाच, असं लिहित किरण माने यांनी गौतमी पाटीलचा एक फोटो सुद्धा शेअर केलाय. किरण माने यांच्या या पोस्टची प्रचंड चर्चा होतीये. शिवाय गौतमी पाटीलला त्यांनी दिलेल्या पाठिंब्याचंही गौतमीच्या चाहत्यांनी कौतुक केले. गौतमीने आजवर अनेकदा माध्यमांसमोर आपल्या खासगी आयुष्यावरील काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. गौतमीनं तिचं जन्मगाव मूळ धुळे सिंदखेडा येथील असून तिचं वय 25 असल्याचं सांगितलं होतं. पण आता जो गौतमीच्या आडनावावरून सध्या वाद सुरू आहे त्याचं पुढे काय पडसाद उमटतात हे लवकरच समजेल. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.